नमस्कार, शानदार न्यूज ब्रेकिंगमध्ये आपले सर्वांचे पुनश्च स्वागत। पाहूया आपल्या भागातील आपल्या बातम्या। जयसिंहपुरात सुरेश शिवाजी गोसावी या बॅटऱ्या चोरणाऱ्यास 6 महिन्याची शिक्षा। पाहूया सविस्तर बातमीपत्र। दिनांक 8 ऑगस्ट 2021 रोजी जयसिंहपूर येथील अमोल चंद्रकांत शिंदे याच्या घरासमोर लावलेल्या ट्रॅक्टरमधून बॅटरी चोरून नेल्याबाबत आरोपी सुरेश शिवाजी गोसावी वय 30 राहणार सांगली येथील प्रथमवर्ग न्यायालयाने त्याला 6 महिन्याची शिक्षा सुनावली आहे। जयसिंहपूर पोलिसांमध्ये अमोल चंद्रकांत शिंदे राहणार कचरे सोसायटी जयसिंहपूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल स्मिता कांबळे आणि महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल अंजना बन्ने यांनी संशयित आरोपी सुरेश गोसावी याला ताब्यात घेऊन अटक केली होती। त्यांच्याकडून चोरीस गेलेली बॅटरीसह इतर 16 बॅटऱ्या पंचासमक्ष हस्तगत करण्यात यश आले होते। त्यानुसार येथील प्रथमवर्ग न्यायालयात सुरेश गोसावी याच्या विरोधात दोषारोपपत्र सादर करण्यात आले होते। त्यानुसार सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील सूर्यकांत मिरजे यांनी युक्तिवाद केला। यावरून आरोपीने गुन्हा केल्याचे सिद्ध झाले आहे। पंच व साक्षीदार यांची साक्ष ग्राह्य धरून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ED कारभजनसो यांनी आरोपी सुरेश शिवाजी गोसावी या 6 महिन्याची कैद अशी शिक्षा सुनावली आहे। सरकार पक्षास ॲडव्होकेट अमृता यादव तसेच कोर्ट पैरवी सदाशिव मिटकरी यांचेही सहकार्य लाभले आहे।